नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी कृष्णा तोडकर वृंदावन डेअरी फार्ममध्ये आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज एक खूप असा महत्त्वाचा आणि एक माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्या पुढं घेऊन येण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. समस्या तशी गोठ्यातली प्रत्येकाच्या गंभीर आहे आणि मला तरी नाही वाटत की आजपर्यंत याचं सोल्युशन परफेक्ट सोल्युशन असं आजपर्यंत आमच्या दूध उत्पादकांना कोणाला भेटलेलं आहे. तर ते आहे की प्रत्येकाचे आपण बघत असाल की गोठ्यामध्ये एखादी तरी गाय असेल जिचं की समजा धार काढली की 1-2 तासानंतर लगेच दूध गळती चालू होते, किंवा बसल्याच्या नंतर दूध गळतं, किंवा डिलिव्हरीच्या अगोदर 1-3-4 दिवसांनी दूध गळायला चालू होतं. तर या समस्येचा आज आपण एक त्याला उपचार घेऊन आलेलो आहोत. तर त्याआधी वृंदावन डेअरी फार्मचे खूप कमी वेळामध्ये 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत आपली वृंदावन डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलची. 1000 मेंबरची फॅमिली आज कंप्लीट झालेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे वृंदावन डेअरी फार्म आणि वृंदावन परिवारातर्फे खूप खूप आभार. असंच सहकार्य आणि मला तुमची जर साथ राहिली तर नक्कीच तुमच्या पुढं अजून खूप काही आपण डेअरी फार्मिंग क्षेत्रामध्ये बरंच आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सगळ्याच गोष्टीचे एक डेअरी फार्मिंग इंडस्ट्रीचं एक कम्प्लीट सोल्युशन आपण वृंदावन डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज पुढील काही दिवसामध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. कारण एक ॲक्टिव्हिटी जरी म्हटलं तरी आपण बरंच काही वृंदावन डेअरी फार्म या चॅनलच्या अंदर सगळंच आपण आपल्यासमोर घेऊन येत आहेत. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर मी आता कॅटल फीड मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचं काम चालू आहे, मकाचुरी असेल, आणि डेअरी फार्मिंगसाठी लागणारे सगळे इक्विपमेंट आपल्याला वृंदावन ॲग्रो अँड डेअरी मार्ट अंबेजोगाई या ठिकाणाहून पण उपलब्ध करण्याचा प्रयत्न. म्हणजे आता सध्या दुकान चालूच आहे, समजा ते मागच्या 6 महिन्यापासून चालू आहे. तर असो, बाकी सगळे अजून काही गोष्टी असतील. बऱ्याच डेअरी फार्मिंग क्षेत्रामध्ये आज आपण पूर्णपणे कार्य करत आहोत, अभ्यासपूर्वक काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत, अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जेवढ्या गोष्टी आपल्याला मला माहीत आहेत, मला अनुभव आलेले आहेत, किंवा बाबा प्रत्यक्ष मी अनुभव घेतलेले आहेत. काय होतं प्रत्येक वेळेस की एखादा अनुभव घेता घेता बऱ्याच गोष्टीचं नुकसान होतं आणि नुकसान झाल्याच्या नंतर एक अनुभव येतो लोकांना. तर ते ज्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत आपल्या वृंदावन डेअरी फार्ममध्ये घडलेल्या आहेत, प्रत्यक्ष कार्य करत असताना जे अनुभव आलेले आहेत, ते नक्कीच इतर कोणाचं किंवा बाकी जे नवीन दूध उत्पादक आज डेअरी फार्मिंग चालू करत आहेत त्यांच्या शेडमध्ये अशी तक्रारी येऊ नये, किंवा ते सेम लॉस जो आहे त्या गोष्टीतला तिथून परत स्वतःचा अनुभव घेऊन तिथून गोष्ट सुधारण्यापेक्षा जर काही गोष्टी दुसऱ्याच्या इतरांच्या अनुभवातून शिकल्या तर आपली प्रगती लवकर होत असते, किंवा प्रगती होण्यास आपल्याला एक मदत भेटत असते. तर असो, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण नक्कीच पुढं या वृंदावन डेअरी फार्म या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण एक जो आज टॉपिक घेऊन आलेला आहोत त्यावर आपण थोडीशी चर्चा करूयात. कारण माझ्याही डेअरी फार्ममध्ये 4-5 गाई अशा होत्या ज्याचं की मला आजपर्यंत उत्तर मिळालेलं नव्हतं. म्हणजे इतरांसारखाच मीही प्रत्येकांना विचारत होतो, अभ्यास करत होतो, डॉक्टरांचे सल्ले घेत होतो, पण त्याच्यावरती काय उपचार जरी झाला, खर्च जरी झाला, तरी काय त्याच्यावरती 100% उपचार असाच भेटलेला नव्हता. पण आज मला त्याचं एक उत्तर भेटलेलं आहे, त्याच्यावरती उपचार भेटलेला आहे. कारण काय होतं, दुपारपासून जर धार काढायची म्हटलं गायची किंवा दूध गाळायचं म्हटलं तर आपल्याला दूध काढायच्या टायमेपर्यंत खूप असं तिचं दूध सांडलेलं इकडं तिकडं वेस्ट झालेलं आपल्याला बघायला भेटतं. बऱ्याच जणांच्या अडचणी आहेत की बाबा काही काही जण तर दूध गळतं या उद्देशाने किंवा त्याच कारणामुळे गाई विकण्याचा सुद्धा प्रयत्न करतात शेतकरी. कारण 3 टाइम तर दूध काढणं शक्य नसतं. मी माझ्याकडे गाय होती, अक्षरशः एवढं दूध गळायचं तिचं की मी 3 टाइम दूध काढायचं तिचं, तरीही तिचं परत संध्याकाळच्या टायमिंगला दूध काढायच्या अगोदर 10-15 मिनिटांनी असे 4 धारा दुधाच्या लागलेल्या असायच्या. पण आज त्या गाईचं आज 100% तर नाही म्हणता येणार, पण एकदाच मी उपचार केलेला आहे, पण जवळजवळ 90-95% तिचं दूध गळायचं कमी झालेलं आहे. आता जस्ट एक दूध काढायच्या टायमाच्या अगोदर 5-10 मिनिटांना थोडंसं तिचं दूध गळतं, पण मला त्याचा 90-95% रिझल्ट आलेला आहे आणि खूप सोपा आणि कमी खर्चातला उपचार आहे. तर आपण ते म्हणजे आपण सगळ्यात परिचित आहे हे आहे आयोडीन, आपली जखमेवरती यूज करण्याची आयोडीन आहे. 100 ml बॉटल मला वाटतं हे 43 रुपये 75 पैसे काहीतरी MRP आहे तिथे, आणि ह्याचा वापर हे 100 ml किंमत आहे. त्याचा वापर आपल्याला अगदी कमी आहे. एक ह्याचं वापरण्याचं प्रमाण म्हणजे दूध काढल्याच्या नंतर
ज्यावेळेस तुम्ही धार काढता सकाळी किंवा संध्याकाळी, एक एक टाईम सुरुवातीला यूज करून बघा. एक टाईमावरती मला 90% रिझल्ट आलेला आहे. एक टाईम दूध काढल्याच्या नंतर प्रत्येक सडामध्ये एक सिरीज घ्यायची, त्याचं वरची सुई काढून सिरीजमध्ये 2 ml भरायचं, आणि ते दूध काढल्याच्या नंतर गाईच्या प्रत्येक सडामध्ये 2 ml, प्रत्येक सडामध्ये 2 ml हे आपल्याला औषध त्याच्यामध्ये सोडायचं आहे. आणि जास्त काही रिझल्टसाठी लय वाट बघायची गरज नाही, तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवसापासून किंवा लगेच दुसऱ्या टायमापासून तुम्हाला रिझल्ट तुमच्या समोर असलेला आहे. आणि जर समजा तेवढ्यावरती रिझल्ट नाही आला तर एक 3-4 दिवसानंतर परत प्रत्येक गाईच्या सडामध्ये 2 ml असं एक 5 दिवसानंतर परत हे औषध रिपीट करायचं आहे. नक्कीच तुम्हाला, मला तर आलेलं आहे, नक्कीच तुम्हाला पण रिझल्ट येईल. आणि आपण एक वेळेस असं बघा की एवढा खर्च करतो उपचार प्रत्येक केला तरी सगळ्याचा रिझल्ट येतोच ना, असं नाही आहे. एक वेळेस हे पण उपचार करून बघा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट येईल. मला तर आलेलं आहे, तुम्ही पण वापरून बघा. खूप कमी खर्चातले आज 43-50 रुपये म्हणजे खर्च म्हणजे काहीच नाही, आणि त्यातला वापर आपल्याला खूप झालं. तर एकदा जर यूज केलं तर 5-2 ml प्रमाणे एक 4 सडामध्ये 8 ml वापर आहे आपला, आणि 2 वेळेस यूज केलं तर 15-16 ml. असा खर्च काही असं सांगायला गेलं तर 3-4 रुपयामध्ये खर्च निघणार नाही ह्याचा. तर एकदा वापरून बघा, रिझल्ट आला तर नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला पण कळवा, म्हणजे लक्षात येईल की बाबा ठीक आहे, चुकीची माहिती आपण कोणाला सर्क्युलेट करत नाही याचं मला पण एक हे होईल. आणि नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, आणि वृंदावन डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. असे बरेच यूट्यूबला चॅनल आपण असे चलत चलत सबस्क्राईब करून ठेवलेले असतात. आपल्याला सध्या मी एकदम म्हणत नाही की रोज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल, पण नक्की ज्यावेळेस वेळ भेटल, ज्यावेळेस काही खरंच माहितीपूर्वक माहिती जे असेल की बाबा शेतकऱ्यांच्या माहिती गरजेची आहे, आवश्यक आहे, तर नक्कीच मी ती माहिती तुमच्यासमोर घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये, याच ठिकाणी आपण थांबत आहोत. धन्यवाद.